आरोग्य विभाग व ग्रामपंचायत वडझिरे यांच्या वतीने वडझिरे येथे मोफत कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी तब्बल 155 जणांची मोफत कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये 103 अँटीजेन व 52 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. या कॅम्पचा शुभारंभ गटविकास अधिकारी किशोर माने व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे, डॉक्टर नितीन दिघे, डॉक्टर श्री मंदिलकर, डॉक्टर एरंडे, आरोग्य सेविका पी एन ओतारी, आनंद लॅबचे रोहन दिघे, सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच सुभाष सुरुडे, तलाठी घोडके, ग्रामसेवक बास्कर, ग्रामपंचायत सदस्य संतोष दिघे, दत्तात्रय सपकाळ, सुनीता शेटे, नेहा मोरे, बाबाजी एरंडे, आशा वर्कर कांता ठुबे, कुसुम शेटे, सिंधू खिलारी आदी उपस्थित होते. बी आर हंडे व रोहन दिघे यांनी सर्व कोरोना टेस्ट केल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे पाहुयात. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी. डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे, आरोग्य पीएससी मेडिकल ऑफिसर. आपण या ठिकाणी वडझिरे या गावामध्ये आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडनं आरटीपीसीआर व रॅट यांचा कॅम्प ठेवला होता. यामध्ये 100 रॅट आणि 50 आरटीपीसीआर या ठिकाणी टेस्ट केलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या ठिकाणी आपण सर्व टेस्ट पूर्ण केलेले आहेत. त्यामध्ये 2 वडझिरे पेशंट व बाबुळवाड्याचे 3 पेशंट असे या ठिकाणी पॉझिटिव्ह आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे आपल्याला आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व लॅब टेक्निशियन यांचा आपल्याला या ठिकाणी लाभ मिळालेला आहे. त्यांनी सर्व काम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत केलेली आहे. तसेच या ठिकाणी आपले आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लाळगे सर व व्हिडिओ माने सर या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले व त्यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे त्यांनी लोकांना व्यवस्थित समजून सांगितल्यामुळे लोकांचा आपल्याला योग्य तो रिस्पॉन्स मिळाला. आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.